ओके सो वाय बार कसा फाइंड करणार? असं कसं काय नसतंय. फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट ठीक आहे. सो वाय वन काय येणार? वाय वन विल बी हाईट ऑफ द फर्स्ट पार्ट. किती आहे? 120 डिवाइड बाय 2, 60 mm. देन वाय टू हा जो बेस बॉटम पासून आपण काउंट करणार ठीक आहे, तर हे डिस्टन्स किती आहे? 120 ऍज इट इज घेणार, प्लस सेकंड पार्ट ची हाईट किती आहे? 20 आहे डिवाइड बाय 2, तो हा येणार 110 mm. ठीक आहे, 120 प्लस ब्रॅकेट 20/2 करायचं, डायरेक्ट आधी ऍडिशन नाही करायची. सो एच वन काय येईल मग? एच वन काय असतो? वाय बार मायनस वाय वन. अँड एच टू चा फॉर्म्युला वाय बार मायनस वाय टू. सो वाय बार ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. सो यामध्ये व्हॅल्यू पुट करा. वन थर्टी. सो वाय बार किती येणार? एरिया वन, एरिया वन कसा येईल? 20 × 120. वाय वन आहे 60 प्लस एरिया टू किती येणार? 150 × 20 अँड 130 डिवाइड बाय ए वन प्लस ए टू. सो 20 × 120 प्लस 150 × 20 असं करा, जेणेकरून कॅल्सी मध्ये इझी पडेल. तू किती होतो वाय बार? 98.89 राईट. ठीक आहे, सो आता आईचा फॉर्म्युला काय? आय एक्स एक्स इज इक्वल टू, दोन पार्ट आहेत, आय वन चुकते काय? ठीक आहे, फर्स्ट पार्ट साठी बी डी क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया वन एच वन स्क्वेअर. देन सेकंड पार्ट साठी 1/12 बी डी क्यूब मायनस हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन असलो, हा टी सेक्शन आहे ना. यात व्हॅल्यू टाका, बघा काय येते. फर्स्ट पार्टचा बी काय आहे? 20. डी आहे डेप्थ 120 प्लस एरिया 20 × 120 अँड एच वन काय येणार? 98.89 मायनस 60 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सेकंड पार्टचा बी आहे 150 × डी आहे 20 डिवाइड बाय 12 प्लस एरिया 150 × 20 अँड एच एच टू येईल वाय बार 98.89 मायनस 130 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनसमध्ये नाही येत, ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळं प्लसमध्येच येतो. म्हणजे इथे येईल मायनसमध्ये, बट स्क्वेअर असल्यामुळं काय होतो? प्लसमध्ये होतो. सो आय एक्स एक्स सांगा किती येतोय. नाईन पॉईंट 5 × 10⁶ येते का बघा? 9.513 × 10⁶ mm power 4.
सो आय एक्स एक्सपेंड केला, नाव आय वाय वाय. सो आता सिमेट्रिकल अबाउट काय आहे, वाय ऍक्सिस आहे, सो आय वाय वाय काय येणार, डी बी क्यूब डिवाइड बाय 12. त्याचं H1 H2 झिरो येईल का? H1 H2 येणार नाही याच्यामध्ये, फक्त काय येईल, डी बी क्यूब फर्स्ट पार्ट साठी अँड सेकंड पार्ट साठी, डी बी क्यूब बाय 12 सेकंड पार्ट साठी. सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस आहे. बरोबर 9.513 × 10⁶ mm/4. डी आहे 120, बी आहे 20 डिवाइड बाय 12 प्लस 20 × 150³ डिवाइड बाय 12. आय वाय वाय सांगा, 5.705 यायला पाहिजे. स्वतः आय वाय वाय मोठा आहे का आय एक्स एक्स मोठा आहे? आय एक्स एक्स. सो जो छोटा आहे तो घ्यायचा. आय इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू 5.705 × 10⁶ mm/4. ठीक आहे, इन शॉर्ट आपल्याला डायरेक्ट हेच करायला पाहिजे, बट ते व्हेरीफाय करण्यासाठी आय एक्स एक्स फाइंड करावं लागतो. हां, आणि आय वाय वाय लहान असतो पी सेक्शन मध्ये. आता फक्त याच्यामध्ये बोथ एंड काय सांगितलेलं आहे आपल्याला, बोथ एंड हिंज जॉईंट, बरोबर. इफेक्टिव्ह लेंथ काय येणार, एल इज इक्वल टू एल, लेंथ किती आहे 4 मीटर, मीन्स 4000 mm. स्वतः काय फक्त फॉर्म्युला खाली पुट करा. क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला काय, पीई इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवाइड बाय एल ई ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर का? सो आपल्याकडे सगळे व्हॅल्यू आहेत. आता पाय स्क्वेअर ई ची व्हॅल्यू आहे 200 GPa. क्रिपलिंग लोड बाय युलर्स फॉर्म्युला अँड क्रिपलिंग लोड बाय रँकिन्स फॉर्म्युला. 200 × 10³ × हा जी ला काय, जीपीए ला काय केलं आपण, एमपीए मध्ये कन्वर्ट केलाय, किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये 5.705 × 10⁶ डिवाइड बाय 4000 चा स्क्वेअर. हे जे चार कंडिशन आहेत, बोथ एंड हिंज, वन एंड फिक्स्ड, वन एंड फ्री, त्यानंतर बोथ एंड फिक्स्ड, अँड आणखीन कोणती कंडिशन आहे, वन एंड फिक्स्ड अँड वन एंड हिंज, त्या चारही कंडिशन प्रॉपरली लक्षात राहिल्या पाहिजेत. त्यात जर गोंधळ केला तर 0 मार्क डायरेक्ट, काय मार्कच भेटणार नाही काय. तर त्यामुळे ते चार कंडिशन प्रॉपरली लक्षात ठेवा.
ठीक आहे, तेवढं थोडंफार चालतं. लास्टचं आन्सरचं युनिट नाही विसरायचं, ते म्हटलं ठीक आहे, त्याचं काय नाही एवढं. बट लास्ट जे फाइंड करायचंय त्याचं आन्सर आणि त्याचं युनिट प्रॉपर पाहिजे. तो किती येते आन्सर सांगा? 703 पॉइंट इंटू 10^3 युनिट. सगळ्याला मी फोर देतो. लोड आहे ना, लोड मीन्स न्यूटन. सपोज तुम्हाला किलो न्यूटन मध्ये विचारलं असेल तर मग कसं करणार त्याला? ते तर न्यूटन मध्ये ना. 10^3 काय करायचा? 7. नाही नाही नाही, 6 कसं काय? न्यूटन टू किलो न्यूटन करायचं ना. किलो न्यूटन टू न्यूटन करायला 10^3 ने मल्टिप्लाय करतो. आता उलट करायचं म्हणजे काय करू लागेल? हा म्हणजे फक्त काय येणार आहे ते किलो न्यूटन. अलेक लक्षात? आता तुम्हाला एक एक्झामला क्वेश्चन आला होता बघा, लास्ट एक्झामला चेक करा बरं, टी सेक्शनचा.